pernah berkenrau siapa ya pernah marah kan jadi lalu 5 wajah pasul ini pagi 5 wajah sampai nanti tanpa jadi lalu tadi उन्हें संयोजन करना रहे क्योंकि कहीं नहीं इस तरह से दावों से करा हुआ मम्मी ने दावों तरी एक लिए ऐसे पत्थर की नमी धुले जैसे हमने नंदुरबार धुले नासिक का कई बार या ठिकानी या मेरे मुकदम में शुरुआत के लिए अब तक महाराष्ट्र टेकर अंतर ओपीसी सेवा संघ ने शुरू किया मराठा सेवा संघ ने शुरू किया नंतर आमसेबली पण ठिकठिकाणी हे सुरू केलं मिरवणुकांचं संभाजी ब्रिगेडनी काही ठिकाणी सुरुवातीला वामन धरणाचा कार्यक्रम घेतला होता पुण्यामध्ये सुद्धा पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही हे आम्ही त्यांना सांगितलं की हे निगेटिव्ह कार्यक्रम असणार दिवाळीच्या दिवसांमध्ये नाही घ्यायचं आणि आपला सण आहे आपण त्या सणाच्या दिवशी हे असं करण्यापेक्षा बळीराजालाच आपण एवढं मोठं करूया हे म्हणजे मोठं करून ते वास्तव लोकांसमोर आणूया जे लोक आपोआप वामनाला विसरतील आणि बळीला उचलून जातील तर या मिरवणुकीचं आपण अशा पद्धतीनं जे नियोजन केलं सुरुवातीपासून आणि त्याचं ते महात्मा फुले वाडा ते लाल महाल शिवराय आणि महात्मा फुले हे दोन महाराष्ट्रातले प्रतीक आहे आणि त्यांना जो कालखंड जो आहे तो संपूर्ण जोडणारा कालखंड आहे तो समतेचा प्रबोधनाचा कालखंड आहे या अर्थानं सुद्धा आपण ते प्रतीक घेतलं आणि महात्मा फुलेंनी आधुनिक काळामध्ये पहिल्यांदा बळीराजाचं प्रतीक महाराष्ट्रामध्ये त्यांनी समोर परत एकदा आणलं ही दोन कामं त्यांनी केली त्याच्यातलं एक महत्त्वाचं काम म्हणजे बळीराजाचं प्रतीक परत आणणं आणि शिवरायांची समाधी दर्शन तर ते आपल्याला ती आठवण पण ठेवून आपण ते महात्मा फुलेंचा वाडा निवडला आता यावर्षी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समिती ज्याचे गणेश काका आणि मी आम्ही सदस्य आहोत महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे तर आमची जळगावला बैठक होती परिषद होती बैठकीच्या मध्ये पुढे काय कार्यक्रम करायचा याच्याबद्दल चर्चा झाली आणि मग मी सांगितलं की बाबा आम्ही 15 वर्षापासून पुण्यामध्ये बळीराजाची मिरवणूक काढतो बाबा रावायच्या सहभागी असतात न्यायमूर्ती सावंत साहेब एक चालते न्यायमूर्ती कोळसे पाटील येतात एस एम मुश्रीफ जे माजी पोलीस महानिरीक्षक होते ते येतात माजी पोलीस महानिरीक्षक सुरेश कोपडे साहेबही एक दोन मिरवणुकीमध्ये आलेले होते काही वैद्य आले होते पुरुषोत्तम खेडेकर साहेब आलेले होते असे बरेच नामवंत लोक या ह्याच्यामध्ये येतात तर यावर्षी शेतकरी संघटनांनी हा कार्यक्रम जर घेतला तर बरं तर त्यातला रघुनाथ दादा पाटलांनी आम्ही ठरवलं की त्या दिवशी मिरवणुकीनं बळीराजाच्या हस्ते आपण निवेदन देऊया सरकारला कर्जमुक्तीच्याबद्दल आणि त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याबद्दल म्हणा कारण मुख्यमंत्र्यांची पूर्वी मागणी होती की शेतकरी आत्महत्यांबद्दल मुख्यमंत्र्यांवर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी पूर्वी मिळल्याच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता असताना केली होती तर आता आपण तीच मागणी बळीराजाच्या हस्ते निवेदन देऊन करावी आणि महाराष्ट्रभर करावी तर ते खूप मोठी कृती होईल आत्ता महाराष्ट्रातल्या जवळजवळ म्हणजे आत्ता ऑलरेडी 400 ठिकाणी मिरवणुका निघतात हे जालन्याला संभाजीराव तांबडे जे आहेत नाटककार त्यांना ते आणि मी एका ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गावाला क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो तर तिथं ते म्हणाले काय चाललं आहे मागच्या वर्षीची गोष्ट आहे तर मी त्यांना म्हटलं की आता बळीराजा गौरव मिरवणुकीचं चाललं आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यासाठी काय असते म्हणे कल्पना काय आयडिया काय तर मग मी त्यांना पत्रक पाठवलं आणि त्यांना आयडिया सांगितली थोडीशी पुस्तिका पाठवली नंतर तर त्यांनी सुद्धा त्यांच्या जागेमध्ये त्यांच्या गावात बैठक घेतली आणि मागच्या वर्षी बसून त्यांनी त्यांनी खूप बळीराजा सजवला म्हणजे ते नाटककारच असल्यामुळे त्यांनी जोरदार रेपरी जोरदार काय गावात मिरवणूक वगैरे काढले आणि त्याचे फोटो बिटो पण टाकले तर मागच्या वर्षी बसून ते त्यांनी सुरू केलं आहे भुसावळला छात्र युवा संघर्ष वाहिनी म्हणून जुनी संघटना होती राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते ते करत आहेत
आता मेन या ठिकाणी लोक करतात आणि आपल्याला त्याच्यासाठी काही लोकांनी माहिती मिळवलेली काही लोकांनी काही अपडेट झाले. या वर्षी आपण मला असं वाटतं की महात्मा फुले वाडा ते लाल माल आपण कायम ठेवू आणि तिथून आपण फरसखान्यात ठेवू ना दिवस फरसखान्यात ठेवायच तिथं ऑफिस आहे तर आपला मार्ग जो आहे तो रूट महत्त्वाचा आहे तो सोडू नये आपण आणि थोडा लाल मालात आपण हे करून नंतर फरसखान्यामध्ये किंवा लाल मालात आपण सगळेजण थांबवायचं आणि एक पाच जणांचं शिष्टमंडळ फरसखान्यात जाऊ काहीच नसतं बंद असतात कलेक्टर कचेरी बंद आहे हे बंद बंद आणि इकडे अवघड आपली दमछाक होईल आपला रूट आपण करावा असं मला वाटतं.